नमस्ते मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण पत्रलेखनाचा छोटासा नमुना पाहणार आहोत. शुभेच्छा पत्र कसे लिहावे हे यातून आपल्याला कळेल. आपल्या पत्राचा विषय आहे मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणारे पत्र लिहा. चला तर पाहूया पत्राचा नमुना. त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पत्र पाहूया. पत्राच्या सर्वात वरील भागामध्ये मध्यभागी श्री हे अध्यक्षर लिहिण्याची प्रथा आहे. त्यानंतर पत्राच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व पत्राचा दिनांक नमूद करावा. प्रिय मित्र रोहित, तू पाठवलेले तुझ्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळाले. वाचून खूप आनंद झाला, तसेच तुझी खूप आठवण देखील आली. शाळेला सुट्टी नसल्याने मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी येऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व. मात्र सुट्टीत मी तुला भेटायला नक्की येणार आहे. तुझ्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट पण घेतले आहे, येताना घेऊन येईल. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्व मिळून छान सेलिब्रेशन करा. लवकरच प्रत्यक्षात भेटू. तुझा मित्र अक्षय. अशा प्रकारे शुभेच्छा पत्र लिहून झाल्यानंतर आपल्याला ते लिफाफ्यामध्ये बंद करून पाठवायचे असते. चला तर लिफाफ्याचा नमुना पाहूया. लिफाफ्याच्या वरील भागात प्रति, म्हणजे ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत, त्याचे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. त्यानंतर ज्याने पत्र लिहिलेले आहे म्हणजेच प्रेषक, त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. अशा प्रकारे लिफाफ्यावरील मजकूर झाल्यानंतर लिफाफ्यावर पोस्टाचे तिकीट देखील चिटकवले जाते आणि पत्र आपले पोस्टामध्ये आपण जमा करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या मित्रांसाठी, आई बाबा आजोबा आजी यांच्यासाठी पत्र लिहू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा.